हॅलो फ्रेंड्स मी आहे स्मिता आणि फ्रीज बेक कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मला एक किलो व्हाईट फॉरेस्ट केकची ऑर्डर आलेली आहे तर ती ऑर्डर मी कशी कम्प्लीट केली आणि केक मी कसा बनवला ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि इथे मी जो स्पॉन्ज आहे त्या स्पॉन्जचे मी तीन लेअर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मस्त सुगर सिरप टाकून घेतलं आणि आता क्रीम पण लावून घेते आणि ती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे लेअरवरती आणि त्याच्यावरनं थोडंसं स्ट्रॉबेरीचा क्रश टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे क्रीममध्ये आणि त्याच्यानंतर थोडेसे चिप्स टाकून घ्यायचे आहेत आणि जी ता चे, ता चेरी आहे त्या चेरी त्या चेरीचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले कट करून घेतलेली ती टाकून घेतली आणि जी व्हाईट कंपाऊंड आहे चॉकलेट तर तीसुद्धा मी कट करून घेतलेली आणि ती मध्ये टाकून घेतलेली आहे आणि मध्ये खूप जास्त टाकून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित केकवरती सभोवत ती टाकून घ्यायची आहे आतमधून म्हणजे ज्यावेळेस तो केक कट करतील आणि खातील त्यावेळेस जे चॉकलेट आहे आणि जो टेस्ट आहे तो तोंडामध्ये यायला पाहिजे तर त्यासाठी थोडीशी जास्त चॉकलेट टाकायची तर आता मी दुसरी लेयरसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि जशी मी खालच्या लेअरवर प्रोसेस केली सेम तशीच प्रोसेसवर वरच्या लेअरवर करायची आहे म्हणजे जी मिडलवाले तर त्या लेअरवर सुद्धा थोडीशी चॉकलेट टाकून घ्यायची आहे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच दा आहे ज्या प्रकारे मी केक बनवत आहे सेम त्याचप्रकारे केक बनवायचा आहे आणि आता तिसरी लेअरसुद्धा ठेवून घेतली आहे मी केकवरती त्याच्यावर पण सुगर सिरप व्यवस्थित टाकून घ्यायचे सुगर सिरपची थोडीही कमी भासू द्यायची नाही एकदम व्यवस्थित एकदम असा स्मूथ झाला पाहिजे आतला जो ब्रेड आहे तो तर तेवढा सुगर सिरप टाकून घ्यायचा आहे आणि आता पायपिंग बॅगच्या मदतीने मी केकला बाहेरून क्रीम लावून घेते म्हणजे त्याची फिनिशिंग व्यवस्थित करता येईल म्हणून आणि मी ह्या केकला खूप कमी क्रीम लावलेली आहे कारण की जी फिनिशिंग आहे ती पण व्यवस्थित मी यासाठी केली नाही कारण की जो केक आहे तो व्हाईट फॉरेस्ट केक आहे आणि त्याला ना बाहेरून पूर्ण मला चॉकलेट लावून घ्यायची आहे जी, जी व्हाईट कंपाऊंड आहे त्याचे मी छोटे छोटे तुकडे म्हणजे छोटे छोटे एकदम असे बारीक चॉकलेट कट करून घेतलेले आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले आहे म्हणजे त्याचा एकदम मस्त भोगासारखा होईल आणि तो व्यवस्थित या केकला लावता येईल म्हणून तर एकदम पूर्ण एकदम क्लीन अशी मी फिनिशिंग केलेली नाही आहे आणि क्रीम पण खूप मोजकी लावलेली आहे जेणेकरून तो जो आतला ब्रेड आहे तो बाहेर दिसणार नाही एवढंच मी क्रीम लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे वरचं आणि जो केक आहे तो पण व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम पण क्लीन नाही तर थोडासा थोडा रफली केला तरी चालेल आणि आता मी वरती जी चॉकलेट कट केलेली आहे ती मी ठेवून देते ती व्यवस्थित पसरवून लावायची आहे आणि ही जी चॉकलेट आपण कट करून ठेवतो बाहेरच जर कट करून ठेवली तर ती विधवू शकते कारण की आता गर्मी खूप जास्त झालेली आहे म्हणजे वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे तर ही चॉकलेट कट करू आणि थोडा वेळ फ्रीजमध्येच ठेवायचे आहे म्हणजे काही काम करताना किंवा केक बनवतानासुद्धा जेवढी क्रीम आपल्याला आवश्यक आहे तेवढीच क्रीम बाहेर ठेवा बाकीची क्रीम तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत जा आणि जेवढी जेवढी क्रीम लागेल तेवढी तेवढी तुम्ही तशी तशी तुम्ही बाहेर काढून केकवरती लावा किंवा ज्या कामासाठी तुम्ही क्रीम यूज करत आहात तर ते तुम्ही तशी यूज करा जास्त क्रीम क्रीम विप्ट करून तुम्ही बाहेर ठेवू नका तर अशा प्रकारे मी इथं पूर्ण केकवरती चॉकलेट लावून घेतलेले ला आहे आणि आता ते पहिलं मी एक नोझलने फुल बनवून घेतलं पण ते वरती उचललं जात होतं म्हणून मी थोडं एक सुरी घेतली आणि त्याच्या या साहाय्याने मी थोडीशी चॉकलेट आजूबाजूला केली तर सुरी असो किंवा तुम्ही स्पून घेऊन सुद्धा चॉकलेट थोडीशी सरकवून घ्यायची आहे आणि मग फुलं बनवून घ्यायची आहेत तर इथे मी ब्ल्यू कलरची मस्त छोटी छोटी फुलं बनवून घेतलेली आहेत केकवरती आणि केकच्या समोरसुद्धा तर किती छान आणि सुंदर दिसतोय आणि त्याच्यानंतर मी एक ब्ल्यू कलरने छोटी छोटी पानं बनवून घेतली जर तुम्हाला ग्रीन कलरने बनवायची तर तुम्ही ग्रीन कलरने सुद्धा बनवू शकता तर मी ब्ल्यू कलरने करून घेतली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स आहेत तर ते मी वरती फुलांमध्ये ठेवून घेतले तर प्रत्येक फुलामध्ये मी एक एक स्प्रिंकल ठेवून घेतले तर मित्रांनो अशा प्रकारे मी ही केकची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे तर असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन केक डिझाईनसोबत